तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मुन्नी है पागल जाला। तूने एक बार सके जो बोला तो मन पंछी बन के डोला। तूने मन का द्वार जो खोला मन का मां तू नच गेला। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आत्ता बघत असलेला व्हिडिओ एडिटिंग केला आहे आपण आपल्या काइंड मास्टर ॲपमधून। तर मित्रांनो, काइंड मास्टर ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपल्याकडे जे मोड वर्जन आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं आहे। समजा तुम्हाला मोड वर्जन हवं असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन आरामामध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आय डी स्क्रीनवरती शो होत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याअगोदर सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर आज प्रथमच आपल्या चॅनलवरती आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण असेच वेगवेगळे व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल या चॅनलवरती घेऊन येत असतो। तर चला तर मग आजच्या व्हिडिओकडे, लेट्स बिगेन। तर मित्रांनो, आपल्याला आपलं काइंड मास्टर ॲप ओपन करायचं आहे। काइंड मास्टर ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस होईल आणि हे काइंड मास्टर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोडेड आहे, तिकडे जाऊन तुम्ही आरामामध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, काइंड मास्टर ॲप ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवरती टच करायचं आहे आणि 9:16 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे। हा रेशो सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येईल। त्याच्यानंतर तुम्हाला मीडियावरती जायचं आहे आणि ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड इकडे ॲड करायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। याची लेंथ तुम्हाला 20 सेकंदापर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे आणि इकडे तुम्हाला एक टेक्स्ट तुम्हाला आवडेल त्याप्रकारे तुम्ही इकडे एक टेक्स्ट ॲड करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला हवं ते नाव तुम्ही इकडे ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे स्पेस देत तुम्ही इकडे तुमचं जे नाव असेल आवडतं ते तुम्ही इकडे ॲड करायचं आहे आणि तुम्हाला आवडेल ती इमोजी इकडे ॲड करायची आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर अशा थोडंसं मोठं करायचं आहे, नंतर तुम्हाला या फॉन्टच्या ऑप्शनवरती जाऊन हे फॉन्ट जे आहेत ते पहिल्यापासूनच आपल्या टेलिग्रामवरती अपलोडेड आहेत, तिकडे जाऊन तुम्ही आपला हा मोड वर्जन ॲप घेतला तर तुम्हाला मिळून जातील। त्याची लेंथ वाढवून घ्यायची आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इकडे एक इफेक्ट ॲड करायचा आहे हावाला। तर हा इफेक्ट जो आहे मित्रांनो तो मी टेलिग्रामवरती अपलोड केला आहे, तिकडून तुम्ही आरामामध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। हा इफेक्ट असा फुल स्क्रीन करायचा आहे आणि ब्लीडिंग ऑप्शन जो आहे मित्रांनो तो मल्टिप्लाय करायचा आहे, स्क्रीन नाही मल्टिप्लाय, आणि राईटवरती क्लिक करायचं। तर बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे तो बनलेला आहे। नंतर हा व्हिडिओ तुम्हाला इकडून एक्सपोर्ट करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। नंतर बॅक यायचं आहे, व्हिडिओ सेव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला प्लसवाल्या आयकॉनवरती टच करायचं आहे, 9:16 हा रेशो पुन्हा सिलेक्ट करायचा आहे आणि सेम प्रोसेस तुम्हाला इकडे ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड इकडे ॲड करायचा आहे। त्याची लेंथसुद्धा तुम्हाला 20 सेकंदाच्या आसपास ठेवायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं। नंतर स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे, 20 सेकंदाच्या आसपास ठेवायचं आहे, राईटवरती क्लिक करून स्टार्टिंग पॉईंटला येऊन मीडियावरती जायचं आहे आणि तुमचा जोही इमेज असेल तो इकडे ॲड करायचा अशा प्रकारे आणि फुल स्क्रीन करायचा आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। नंतर पुन्हा लेअरवरती जायचं आहे आणि इकडे ग्रीन कलरचा टेम्पलेट तुम्हाला इकडे घेऊन यायचं आहे हावाला। तर मित्रांनो, याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडून तुम्ही आरामामध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। अशा प्रकारे फुल स्क्रीन करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे आणि इकडून याची क्रोमा की इनेबल करायची आहे अशा प्रकारे। आणि तुम्ही बघू शकता क्रोमा की जी आहे ती व्यवस्थितरित्या इथे ग्रीन कलर दिसत आहे, तर तुम्ही इकडून ॲडजस्ट करून घेऊ शकता अशा प्रकारे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। इथेपर्यंत आल्याच्यानंतर तुम्हाला हे जे लेअर आहेत त्या इकडून ट्रिम टू राईट ऑफ प्लेट करून कट करून घ्यायचे आहेत। आणि आपला जो हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला रिवर्स करून घ्यायचा आहे, या स्क्रीनवरती टच करायचं म्हणजे या लेअरवरती आणि इकडे एक रिवर्सचं ऑप्शन दिसेल त्याच्यावरती टच करायचं, थोडा वेळ वेट करायचा आहे नंतर हा व्हिडिओ रिवर्समध्ये होऊन जाईल। नंतर हा व्हिडिओ तुम्हाला इकडून राईटवरती क्लिक करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि सेम प्रोसेस 9:16 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे। नंतर मीडियावरती जायचं आहे आणि सेम प्रोसेस ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड इकडे ॲड करायचा आहे अशा प्रकारे। नंतर राईटवरती क्लिक करायचं आहे आणि स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे आणि आपण जे व्हिडिओ एक्सपोर्ट केलेले तो पहिला तुम्ही बनवलेला म्हणजे तुमचं नाव ॲड करून
तो इकडे घेऊन यायचा आहे अशा प्रकारे आणि फुल स्क्रीन करायचा आहे. देन नेक्स्ट राईटवरती क्लिक करून लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि नंतर तुमचा जो फोटोचा इमेज म्हणजे फायरवाला तो इकडे ॲड करायचा आहे आणि फुल स्क्रीन करायचा आहे. देन राईटवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इकडे जो व्हिडिओ आहे तो ॲड झालेला. तर याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला ह्या लेअरवरती आणि याचा ब्लीडिंग ऑप्शन जो आहे तो स्क्रीनवरती करायचा आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो तयार झालेला आहे. नंतर तुम्हाला लास्टवरती यायचं आहे, म्हणजे लास्ट ठिकाणी जिथे आपला जिथे तुमच्या फोटोचे लेंथ लेअरची लेंथ संपते तिथे आणि ट्रिम टू राईट ऑफ फ्लेड करून बॅकग्राऊंड आणि हावाला इफेक्ट म्हणजे इकडून कट करून घ्यायचं आहे आणि स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे. नंतर तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि हा ॲडिओ इकडे ॲड करायचा आहे आणि एक्झॅक्ट ॲडिओ करून इकडे हा व्हिडिओ डिलीट करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला स्टेटस जो आहे म्हणजे व्हिडिओ आहे तो क्रिएट झालेला आहे. नंतर मित्रांनो स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला इकडे एक बॉर्डर घेऊन यायचं आहे. इवाली बॉर्डर फुल स्क्रीन करायचं आहे, राईटवरती क्लिक करायचं आहे आणि त्याचा ब्लीडिंग ऑप्शन जो आहे तो स्क्रीनवरती करायचा आहे. तर बघू शकता आता फायनली आपला स्टेटस जो बनलेला आहे याची लेंथ थोडी वाढवायची आहे आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. स्टार्टिंग पॉईंटवरती येऊन तुमचा जर चॅनलचं नाव असेल किंवा तुम्हाला कोणतं तुमचा नाव लिहायचं असेल तर तुम्ही लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन इकडे ॲड करू शकता. तर आपला जो स्टेटस आहे तो बघा कशा प्रकारे बनलेला आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे सुद्धा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.